आता स्पेशल रिपोर्टकडे. शिवसेना आमदार अपात्रतेबाबत हालचालींना वेग आला आहे. 30 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर दिल्लीला गेले, त्यामुळे न्यायालयात आता दोन्ही गटाकडून काय युक्तिवाद केला जातोय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. शिवसेना आमदार अपात्रतेबाबत हालचालींना वेग. राहुल नार्वेकर दिल्लीत रावतांचा हल्ला बोल. न्यायालयात सुधारित वेळापत्रक सादर होणार. शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं. 30 ऑक्टोबरला याविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. या सुनावणीचं वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं केलेली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर दिल्लीच्या दौऱ्यावर असल्यानं चर्चांना उधाण आलंय. मात्र हा दौरा पूर्वनियोजित असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय. तर त्यांच्या पक्षांतराचा इतिहास राहिलेला आहे, ते काय न्याय देणार असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलेला आहे. दिल्लीला काही 2-3 बैठका आहेत, त्याकरता जात आहे आणि त्यात एसजी साहेबांना पण भेटणार आहे. तर पूर्वनियोजित माझा दौरा आहे, त्याच्यासाठी मी चाललो आहे. ही प्रक्रिया आहे, डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल झाल्यानंतर नोटीस द्यायलाच लागते. ती दिलेली आहे, स्क्रुटिनी झाली आहे आणि नोटीसच दिलेले आहेत. नाही, कायदेशीर ज्या सल्ला घ्यायचा तो मी घेऊन निर्णय घेईन. त्याने आतापर्यंत 4 पक्ष बदलले. ते शिवसेनेमध्ये होते, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते, आता भाजपात आहे, आधीमध्ये आणखी कुठेतरी होते. ज्यांना पक्षांतराविषयी चीड नाही किंवा पक्षांतर हा ज्यांचा राजकीय धर्म आहे त्यांना इतक्या मोठ्या पक्षांतराविषयी काय चीड असणार, ते काय न्याय देणार. यापूर्वी आमदार अपात्रतेवरून सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना खडे बोल सुनावलेत. जर यावर कार्यवाही होत नसेल तर नाईलाजानं 2 महिन्यामध्ये निर्णय देण्याचे आदेश द्यावे लागतील अशा शब्दामध्ये न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलंय. त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी याचिकांची 6 गटांमध्ये विभागणी केली. 20 ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या सुनावणीत 34 याचिकांची 6 गटांमध्ये विभागणी करण्यात आली. पहिल्या मीटिंगला हजर न राहिलेले दुसऱ्या मीटिंगला उपस्थित नसणारे, अध्यक्षांविरोधात मतदान करणं, बहुमत चाचणीमध्ये व्हीप विरोधात मतदान, भरत गोगावले यांचा व्हीप मोडला याची याचिका, अपक्ष आमदार गट याचिका, अशा 6 गटांचा यामध्ये समावेश आहे. या तोडग्यानंतरही 2 आठवड्यात 6 गटांची विभागणी करून प्रकरण निकाली काढणं शक्य असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर 30 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत नवं वेळापत्रक सादर होणार का ठाकरे गट न्यायालयामध्ये याविषयी काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई.